मित्रांनो, आज आपण आकार ओळख या घटकात पहिल्या आकाराची ओळख करून घेणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला काही वस्तू दाखवणार आहे. त्या सर्व वस्तूंचं नीट निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. त्या वस्तू तुम्ही यापूर्वी देखील दैनंदिन जीवनात पाहिलेल्याच आहेत. बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो, हे आहे खोड रबर. त्यानंतर तुम्ही दुकानात काही वस्तू आणण्यासाठी जातात, त्यावेळेस दुकानदाराला पैसे देतात, तर बघा ही आहे 50 रुपयांची नोट. त्यानंतर मी तुम्हाला पुढची वस्तू दाखवतो, बघा काय आहे, ही बॉटल आहे, तर ही आहे डिंकाची बॉटल. त्यानंतर अजून पुढची एक वस्तू दाखवतो, बघा काय आहे, हा आहे खडूचा बॉक्स. बरोबर. त्यानंतर अजून एक वस्तू पहा, तर काय आहे, हा आहे हात रुमाल. काय आहे, हात रुमाल. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक वस्तू दाखवतो, ज्या वस्तूवर तुम्ही रोज लिहिता, तर ती वस्तू आहे वही. बघा अजून एक वस्तू तुम्ही रोज अभ्यासासाठी वापरत असतात, तर ती वस्तू कोणती आहे, ती वस्तू आहे पुस्तक. आपलं हे गणित विषयाचं पुस्तक आहे. तर बघा या सर्व वस्तू तुम्ही आताच बघितल्या, यापूर्वी देखील बघितलेल्या आहेच, तर तुम्हाला काही लक्षात आलं का? तर बघा या सगळ्या वस्तू एकाच आकाराच्या आहेत, तर तो आकार म्हणजे चौकोन. तर मग आज आपण सर्वप्रथम चौकोन हा आकार अभ्यासला. आता तुम्हाला पुढे देखील काही वस्तू येणार आहेत, त्यांचं देखील नीट निरीक्षण करायचं आहे. चला तर मग पुढच्या वस्तू पाहूया. बघा मित्रांनो, आपल्याला समोर काही वस्तू दिसत आहेत. त्यापैकी आपल्याला सर्वप्रथम एक ठोकळा दिसत आहे. त्यानंतर आपल्याला एक डबा दिसत आहे. डबा म्हणजेच टिफिन बॉक्स, जो आपण शाळेत घेऊन जात असतो. त्यानंतर आपल्याला पुढे एक बस दिसत आहे. ही बस तुम्ही रस्त्यावर चालताना पाहिलीच असेल, त्यात तुम्ही बसला देखील असाल. त्यानंतर आपल्याला पुढे एक फोटो फ्रेम दिसत आहे. अशी फोटो फ्रेम आपल्या घरातसुद्धा असते, ज्यात आपला फोटो लावलेला असतो. त्यानंतर आपल्याला पुढे एक पतंग दिसत आहे. हा पतंग तुम्ही हवेत उडताना बघितलाच असेल. आपण देखील पतंग उडवताना कोणाला तरी पाहिलं असेल, किंवा आपण उडवत असू. तर हे सर्व आकार तुम्ही नीट निरीक्षण करून पाहिलं तर एकसारखे दिसत आहेत, म्हणजे चौकोनाकृती दिसत आहेत. तर मग आज आपण हाच आकार अभ्यासला, ज्याचे नाव आहे चौकोन. या आकाराला आपण म्हणतो चौकोन.